राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलंय. राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टानं आता रद्द केलाय. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसलाय. इंदिरा सोहोनी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जी 50% आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलांडण्यास नकार दिलाय. मराठा आरक्षण देत असताना 50% मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात नोंदवलंय. या निर्णयावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. भाजपच्या नेत्यांनी आता महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. या महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीनं खून केलाय. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही, फक्त नाटक आणि ढोंगीपणा. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवलं आहे, तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. दरम्यान आता मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल जाहीर होताच मराठा समाजामध्ये सध्या कमालीची नाराजी पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समाजानं आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्याचं चित्र पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाजाला शांतता राखण्याचं आवाहन केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.